आता इथे पहा कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनलिटी थेरम, तर बीपीटी चा इथे कॉन्वर्स आहे, थेरम कसा आहे पहा. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इन द सेम रेशियो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे आता इथे या ट्रायंगल मध्ये ही वन साइड जी आहे, वन लाईन आहे ती टू डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते आणि हे रेशियो इक्वल आहेत. कोणते रेशियो पहा, एपी हा रेशियो पहा इथे, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हे रेशियो जर इक्वल असतील तर ही जी लाईन आहे एल ही थर्ड साइड म्हणजेच बीसीला पॅरलल असते. तर हेच आता इथे आहे पहा, लाईन एल इंटरसेक्स द साइड ए बी अँड साइड ए सी ऑफ ट्रायंगल ए बी सी इन द पॉइंट्स पी अँड क्यू रिस्पेक्टिवली अँड ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हेन्स लाईन एल पॅरलल सेगमेंट बी सी. तर इथे हा कॉन्वर्स आहे हे लक्षात घ्या. तर इथे ट्रायंगल कोणता एखादा ट्रायंगल घेतला आणि त्या ट्रायंगल मध्ये एखादी लाईन जर टू डिफरंट पॉइंट मध्ये अशी इंटरसेक्ट होत असेल की आता जे सांगितले तर त्या साईडचा जो रेशो आहे तो इक्वल येतो दोन्ही साईडचा. इथे एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. ओके, तर अशा वेळी ही जी लाईन आहे एल ती साईड बी सी ला पॅरलल असते. ऍक्टिव्हिटी पहा, ड्रॉ अ ट्रायंगल एबीसी. कोणता एक ट्रायंगल एबीसी इथे ड्रॉ करायचा आहे. समजा असा एबीसी कोणत्याही मेजरमेंटचा कशाही साईड घेऊन आपण एखादा ट्रायंगल इथे घ्यायचा आहे. देन बायसेक्ट अँगल बी अँड नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ए सी अँड द अँगल बायसेक्टर एज डी. तर ह्या बी जो अँगल आहे तर त्याचा बाय सेक्टर घेतलेला आहे. कंपासच्या साह्याने बाय सेक्टर घ्यायचा आहे, रे इथे काढायचा आहे आणि तो एसीला जिथे इंटरसेक्ट होतोय तर त्याला इथे डी नेम द्यायचं आहे. मेजर द साइड्स, साइड मेजर करायच्या आहेत, मोजायच्या आहेत. ओके, आता इथे पहा ए बी, समजा ही ए बी साइड मोजली, समजा ती सिक्स आली, इथे मी लिहितो फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे सिक्स. बी सी साइड मोजली, समजा ती नाईन आलेली आहे, नाईन सेंटीमीटर. एडी साइड समजा फोर सेंटीमीटर आहे आणि डी सी साइड सिक्स सेंटीमीटर आहे. पाहता इथे फाइंड रेशियोज. आता इथे आपल्याला रेशियो शोधायचा आहे. आता रेशियो पहा, ए बी अपॉन एडी घ्याय, ए बी अपॉन बी सी घ्यायचा. इथे पहा ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू सिक्स अपॉन नाईन. थ्री टू जा सिक्स, थ्री थ्री जा नाईन, टू अपॉन थ्री मिळाला. आणि मग एडी अपॉन डी सी घ्यायचा आहे रेशियो. नेक्स्ट रेशियो आहे एडी अपॉन डी सी इज इक्वल टू, एडी ची लेंथ आहे फोर आणि डी सी ची लेंथ आहे सिक्स. टू टू झा फोर, टू थ्री झा सिक्स. म्हणजेच हे दोन्ही रेशियो जे आहेत तर हे इक्वल आलेले आहेत. ते पहा हा रेशियो आणि हा रेशियो, दोन्ही रेशियो इक्वल आलेले आहेत. म्हणून यू विल फाइंड दॅट बोथ द रेशियोज आर ऑलमोस्ट इक्वल. ऑलमोस्ट इक्वल असं का म्हटलेलं आहे, तर इथे आता आपण इथे समजा फ्रॅक्शन मध्ये आलं, इथे व्हॅल्यू घेताना आपण इथे आता सिक्स नाईन अशा घेतलेल्या आहेत. समजा इथे सिक्स पॉईंट टू आलं तर त्या प्रमाणात इकडे येईल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू ह्या दोन्ही इक्वल येणार अशा वेळी. आता आपण घेताना हे आपण सोयीचं घेतलेलं आहे, इथे रेशो येतात. पण आपण वेगळ्या व्हॅल्यू घेतल्या, प्रत्यक्ष ट्रायंगल काढणार त्यावेळी हे असंच परफेक्ट येईल सिक्स नाईन असं नाही, तर त्या व्हॅल्यू डेसिमल पॉइंट मध्ये येऊ शकतात आणि अशा वेळी रेशियो हा मिळताना आपल्याला ऑलमोस्ट इक्वल मिळणार
आहे हे लक्षात घ्या. बायसेक्ट रिमेनिंग एंगल्स ऑफ द ट्रायंगल एंड फाइंड द रेशियोज एज अबो यू कैन वेरीफाई दैट द रेशियोज आर इक्वल. तर याच पद्धतीने तुम्ही दुसरा एखादा समजा हा सी एंगल आहे तर तो बायसेक्ट केला आणि इथे रेशियो जर घेतला या साइडचा या साइडशी असणारा आणि याचा याच्याशी असणारा रेशियो तर हे रेशियो इक्वलच येतात हे लक्षात घ्या. ओके तर ही इथे ऍक्टिव्हिटी आहे. प्रॉपर्टी ऑफ एन एंगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल तर हा थेरम कसा आहे पहा. द बायसेक्टर ऑफ एन एंगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द एंगल इन द रेशियो ऑफ द रिमेनिंग साइड्स. तर कुठेही तुम्ही कसाही एखादा ट्रायंगल घेतला आणि या ट्रायंगलचा एखादा एंगल बायसेक्टर घेतला इथे समजा इथे आपण याला नेम देऊया समजा हा एबीसी आहे आणि इथे आपण डी नेम दिलं तर हा अँगल बायसेक्टर आहे पहा. तर या साइडचा या साइडशी असणारा रेशो हा या साइडचा या साइडशी असणारा रेशो इतका असतो म्हणजे जिथे ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू बी डी अपॉन डी सी किंवा बी डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी तर हे रेशो इक्वल असतात. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. तर हे जर प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला स्टार्टिंगला डायग्राम काढायला पाहिजे. डायग्राम एक ट्रायंगल घ्यायचा आहे आणि एक अँगल बायसेक्टर आपल्याला घ्यायचा आहे. ओके तर आपण इथे ट्रायंगल घ्यायचा आहे स्टार्टिंगला एबीसी घेतलेला इथे पहा डायग्राम मध्ये मी दाखवतो इथे हा ट्रायंगल घेतलेला आहे आणि अँगल सीचा बायसेक्टर घेतलेला आहे तो एबीला ई मध्ये इंटरसेक्ट होतो. आणि त्यामुळे गिव्हन लिहिताना एवढ्याच डायग्रामची माहिती लिहायची आहे. मी जी ग्रीन कलरने दाखवली आहे ती सुरुवातीची डायग्राम आहे. तर इथे पहा इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट सेगमेंट एबी इन द पॉइंट ई. ओके तर या डायग्रामची पूर्ण माहिती आपण इथे घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला टू प्रूव्ह मध्ये लिहायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे तर हे रेशो इक्वल आहे ते प्रूव्ह करायचं आहे. कोणते पहा एई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी तर हे रेशो इक्वल आहेत तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आणि म्हणून इथे टू प्रूव्ह मध्ये काय घेतलं पहा एई अपॉन ई बी इज इक्वल टू सी ए अपॉन सी बी. ओके आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट म्हणजे इथे डायग्राम मध्ये बदल करावा लागतो. आपल्याला जो डायग्राम मध्ये चेंजेस करायचे आहेत तर ते कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचे असतात. तर आता इथे काय चेंजेस केलेले आहेत ते पहा. तर इथे सी हा जो रे आहे जस्ट मिनिट सी जो रे आहे तर या रे ला पॅरलल असणारा बी मधून आपण इथे एक रे काढायचा आहे आणि हा रे ए सी इन्क्रीज केल्यानंतर तो डी मध्ये इंटरसेक्ट होतो. तर हा आपल्याला इथे बदल घ्यायचा आहे चेंजेस करायचा आहे तर तो इथे लिहायचा आहे ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे सी पासिंग थ्रू द पॉइंट बी एक्सटेंड ए सी सो एज टू इंटरसेक्ट इट ऍट पॉइंट डी. पहा सी ला पॅरलल असणारा बी मधून इथे काढलेली आहे लाईन आणि ती इथे ए सी वाढवल्यानंतर इथे डी मध्ये इंटरसेक्ट होते. ओके नाउ प्रूफ. प्रूफ देताना स्टार्टिंगला पहा रे सी पॅरलल रे बी डी अँड ए डी इज ट्रान्सवर्सल. इथे पहा मुद्दा मी असं दाखवतोय सी पॅरलल बी डी इथे पहा आणि ट्रान्सवर्सल आहे ए डी.
हे पहा आणि त्याच्यामुळे इथे जे आता मी अँगल दाखवतोय ते पहा, तर हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल झाले आणि हे कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे इथे लिहिलेलं आहे अँगल ए सी कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी का, तर ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, त्याला नंबर वन दिला. पहा इथे ए सी ई कॉन्ग्रुएंट सी डी बी. ओके लक्षात आलं. आता नेक्स्ट पार्ट पहा, थोडीशी डायग्राम रिकामी करतो म्हणजे लक्षात येईल. आता पुढचा पार्ट पहा. नाऊ टेकिंग बीसी एज ट्रान्सवर्सल, बीसी ट्रान्सवर्सल घेतली, जरा वेगळ्या कलरनी दाखवतो. बीसी पहा, बीसी ट्रान्सवर्सल घेतली तर इथला अँगल पहा. हा मी ते दाखवतो पहा, हा अँगल आणि हा अँगल, तर हे अल्टरनेट अँगल झाले आणि म्हणून इथे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. अँगल ई सी बी कॉन्ग्रुएंट अँगल सी बी डी किंवा इक्वल लिहिलं तरी चालतात, इथे इक्वल साइन यूज केलेला आहे. तर इथे अँगल ई सी बी इक्वल टू अँगल सी बी डी, हा पहा ई सी बी आणि सी बी डी, आणि इथे रिझन दिलेला आहे अल्टरनेट अँगल आणि याला नंबर दिलेला आहे सेकंड. ओके बट अँगल ए सी कॉन्ग्रुएंट अँगल ई सी बी, तर हा ए सी ई पहा इथे मी डायग्राम मध्ये दाखवतोय, हा ए सी ई कॉन्ग्रुएंट अँगल ई सी बी, हा पहा ई सी बी, तर हे कॉन्ग्रुएंट आहे का, तर गिवन आणि याला क्रमांक दिलेला आहे थ्री, याला क्रमांक दिलेला आहे थ्री. हा आता देर फोर आणि म्हणून आता इथे पहा, थोडस मी वेगळ्या कलरने दाखवतो म्हणजे लक्षात येईल. इथे पहा ए सी कॉन्ग्रुएंट ई सी बी, ए सी ई कुठे आहे पहा, इथे आहे पहा ए सी ई, हा पहा ए सी आणि ई सी बी, हा पहा ई सी बी, तर हे इक्वल आहे म्हणजे फर्स्ट आणि सेकंडची एल एच एस इक्वल आहे म्हणून आर एच एस आपण इथे इक्वल घेऊ शकतो, हे आर एच एस इक्वल घ्यायचे आहे, तर हीच इथे घेतलेली आहे. पहा इथे पहा अँगल सी बी डी कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी, अँगल सी बी डी कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी, हे पहा हा अँगल आणि हा अँगल हे इक्वल कॉन्ग्रुएंट इथे लिहिलेले आहेत आणि इथे रिझन लिहिलेलं आहे फ्रॉम वन टू अँड थ्री, फ्रॉम वन टू अँड थ्री. आलं लक्षात? पहा ही स्टेटमेंट फर्स्ट मध्ये काय दिले, सेकंड मध्ये काय दिले, थर्ड मध्ये ही लेफ्ट हँड साइड इक्वल दिलेली आहे म्हणून राईट हँड साइड इक्वल घेतली या एक्झाम्पल इथे पहा या स्टेटमेंट मध्ये. ओके आता नेक्स्ट पार्ट पहा, पुढचा पार्ट इन ट्रायंगल सीबीडी साइड सीबी कॉन्ग्रुएंट साइड सीडी, सीबी पहा आणि सीडी, तर या कॉन्ग्रुएंट आहे साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स का, रिझन काय, तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला इथेच आपण सांगितले पहा, तर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला आणि म्हणून त्याच्या ज्या अपोजिट साइड आहेत तर या कॉन्ग्रुएंट येतील आणि म्हणून देअर फोर सीबी इक्वल टू सीडी. सीबी इथे दाखवले बघा सेम साइन मी, सीबी आणि सीडी इक्वल आहेत. ओके आता नेक्स्ट पार्ट पहा. नाऊ इन ट्रायंगल एबीडी, नाऊ इन ट्रायंगल एबीडी सेगमेंट ईसी पॅरलल सेगमेंट बीडी, ईसी आणि बीडी पहा, ईसी हा मी मोठा दाखवतो आणि ही बीडी, तर ही पॅरलल आहे त्यामुळे आता इथे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करू शकतो. हा ट्रायंगल विचारात घ्या असा आहे तो मोठा, तर याच्यामध्ये ही पॅरलल आहे, अशा वेळी आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार याच याच्याशी असणार
रेशियो याचा याच्याशी असणार रेशियो म्हणजे हा रेशियो इक्वल असतो हे लक्षात घ्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार. तर त्यानुसार इथे पहा एई इथे पहा एई अपॉन एबी इज इक्वल टू एसी हा एसी अपॉन सी डी येणार हे लक्षात ठेवा. ते चित्र घेतले पहा एई अपॉन एबी इज इक्वल टू एसी अपॉन सी डी आणि लास्टला इथे आपण इथे पहा ही जी व्हॅल्यू आहे सीडीची व्हॅल्यू सीबी ठेवायची आहे. इथे सीडीची व्हॅल्यू सीबी ठेवलेली आहे काय मिळते पहा मग एई छेद एबी बरोबर एसी छेद सीबी म्हणजे इथे फ्रॉम फोर अँड फाईव्ह म्हटलेलं आहे. फोर लक्षात आलं का हे रिझन लिहिलेलं आहे इथे कन्स्ट्रक्शन इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तर याला नंबर दिलेला आहे फाईव्ह आणि याला नंबर दिलेला आहे फोर. आता फोर आणि फाईव्ह पहा म्हणजेच सीडीची व्हॅल्यू सीबी जी आहे ती इथे सीडीची व्हॅल्यू सीबी इथं ठेवलेली आहे आणि लास्टला आपल्याला इथे मिळालेलं आहे एई अपॉन एबी इज इक्वल टू एसी अपॉन सीबी. आलं लक्षात. तर इथे आपलं ते प्रूव्ह झालेलं आहे. मी ओरिजिनल डायग्राम ठेवतो इथे जस्ट मिनिट बाकीचं कट करतो. ओके तर हे असं आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे.